मध्ये दुसरी रेस करतोय त्याच्यामुळे पेट्रोल फुकट चाललंय, सगळा धूर झालेला आहे, म्हणजे मेकॅनिक चांगला आहे पण त्याला गाडी चालवता नाही येत, असा आपला हा देश आहे. आणि या देशामध्ये सगळ्यांनाच वाटतं कोण कृष्ण आहे, कोण अर्जुन आहे, कोण भीम आहे. शरद पवारांना नक्की काय म्हणायचं, बलराम म्हणायचं का शकुनी मामा म्हणायचं? त्यांच्याकडनं शिकण्यासारखे काही गुण जरूर आहेत जसं आपण बोललात, आहेत जे गुण घेण्यासारखे आहेत ते आपले दुश्मन म्हणजे राजकारणातले मिळून पे असले तरी चांगले गुण हे चांगलेच असतात, ते केवळ त्यांचे म्हणून वाईट म्हणण्याचं कारण नाही. पण त्यांच्यातला एक मोठा जो दुर्गुण किंवा अवगुण आहे तो मात्र कधी मी स्वीकारू शकत नाही, तो म्हणजे मुखवटा राजा. मला बाळासाहेबांनी जे शिकवलेले की उद्धव तू जसा आहेस तसा लोकांच्या समोर जा, जसा मी गेलो मी आहे असा आहे, मला स्वीकारण्याचं नकारा, पण तुम्हाला मी आवडावा म्हणून काहीतरी मुखवटा लावू नये, होणार नाही, होणार नाही. आहे नेमका मी कसा आहे, मवाळ आहे, जहाल आहे? मवाळ म्हणजे काय, जहाल म्हणजे काय असतं? जहाल म्हणजे काय, घेतली तलवार आणि फिरवत सुटायची नुसती, बादशाला बोलवलं तरी कमरेला तर म्हणजे काय जहाल झालं का? म्हणजे असं वागलं पाहिजे की बादशाला गेल्यानंतर मुलाला नाव ठेवण्याच्या ऐवजी लोक आपल्याला नाव ठेवतील का याचाही विचार केला पाहिजे. आणि नुसतीच तलवार, आता मला कार्यक्रमाला अनेक तलवार मिळतात आणि मग लोक सांगतात साहेब जरा काढा तलवार, काढा तलवार, ती काढायची आणि मग फोटो बिटो येतात, चालवायची कोणावर, चालवायची कोणावर? आणि तलवार आज चालू शकतो का तशी? मवाळ म्हणजे काय, मी म्हणजे अनेकदा सांगितलेल्या तुमच्या समोर सांगतो, भाऊंच्या समोर सांगतो, मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे पण मी शिवसेना प्रमुखांसारखा वागेन अशी अपेक्षा करू नका, मला विचार त्यांचे. झी 24 तास एक पाऊल पुढे.